खूप खूप वर्षांपूर्वी जर्मनीच्या हमलिन शहरात उंदरांनी खूपच हाहाकार माजवला होता. ती कुत्र्यांशी भांडायचे, मांजरांना मारायचे आणि लहान मुलांना चावायचे. तसेच ते अन्नही खराब करायचे. ते बनवलेलं अन्नही तोंड घालून खराब करायचे. लोकांच्या टोप्यांमध्ये जाऊन बसायचे आणि लोकांचे कपडे कुरतडून खराब करायचे. ते सर्वत्र होते. सर्वत्र हाहाकार माजवला होता त्यांनी. इथे उंदरांच्या सगळ्या जाती मजेत राहत होत्या. हमलिनचे लोक हातावर हात ठेवून बसू इच्छित नव्हते. जेव्हा ते त्यांच्या थाळीतून त्यांचा वास चोरायचे, तेव्हा ते झाडू आणि काठी घेऊन त्यांना घरातून हाकलून द्यायचे. पण उंदीर शेपूट ठरवत कशा ना कशा प्रकारे घरात परत यायचे. लवकरच सर्व धान्य खराब झालं. शहराच्या मंत्र्याच्या कार्यालयाबाहेर शहरातील सगळे लोक एकत्र जमले. सगळे रागात तक्रार करत होते. ते या छोट्या आतंक्यांमुळे खूपच त्रासले होते. घाबरून मंत्री बाहेर आला आणि पायऱ्यांवर चढून बोलला, या शहराचा मंत्री असल्या कारणाने मला खूप वाईट वाटतंय की आपल्या शहराच्या प्रेमळ जनतेला उंदीर त्रास देत आहेत आणि त्यांना जगू देत नाहीये. पण वैतागलेल्या लोकांना सांत्वना नाही, परंतु त्यांना सुटका हवी होती उंदरांपासून. पण ही गोष्ट मंत्र्याच्या हातात नव्हती. त्याने एका सोन्याने भरलेली थैली काढली आणि घोषणा केली की जो कोणी या शहराला उंदरांपासून मुक्त करेल त्याला ही सोन्याची थैली बक्षीस म्हणून दिली जाईल. अचानक गर्दीतून एक आवाज आला, मी करेन शहर उंदीर मुक्त. सगळे लोक शांत झाले. जेव्हा त्यांनी मागे वळून पाहिलं तर एक अनोळखी व्यक्ती मागे उभा होता. त्याला कुणीच ओळखत नव्हतं. तो अनवाणी होता. त्याने एक लांब असा रंगीबेरंगी कोट घातलेला होता आणि पक्ष्यांच्या पिसांनी सजलेली टोकदार टोपी होती. त्याच्या गळ्यात एक लांब बासरी होती. त्याने त्याचं नाव सांगितलं, विचित्र बासरीवाला. या विचित्र दिसणाऱ्या माणसाच्या बोलण्यावर लोक हसू लागले, पण त्याने कुणाकडेही लक्ष दिलं नाही. जर मी तुमच्या शहराला उंदरांपासून मुक्त केलं तर तुम्ही मला हे सोनं द्याल? त्याने विचारले. नक्कीच. तो बासरीवाला मागे आला आणि त्याने ओठांना बासरी लावली. जशी त्याने ओठांना बासरी लावली, बासरीतून जणू काही जादुई सूर निघत होते. बासरीची सुरेल धून शहरातील गल्ल्यांमध्ये घुमू लागली. जादुई धून ऐकून उंदीर भान हरपून घरांमधून बाहेर येऊ लागले. जाड बारीक लांब बुटके, काळे पांढरे, निशीवाले बिननिशीचे सगळे उंदीर आपल्या मामा मामी, काका मावशी, चुलते चुलती, भाऊ बहीण, नवरा बायको सोबत घरांमधून बाहेर पडून बासरीवाल्याच्या मागे शेपूट हलवत चालू लागले आणि बेभान होऊन त्याच्याच मागे जाऊ लागले. मंत्र्याने स्वतः शहराचं मुख्य दार उघडलं आणि सगळे उंदर भान हरपून बासरीवाल्याच्या मागे शहरातून बाहेर निघाले. बासरीवाला गोड धून वाजवत वाजवत उंदरांना दूर डोंगरांमध्ये घेऊन गेला. उंदरांचं आवडतं खाणं म्हणजे चीजचा एक मोठा तुकडा तिथे त्यांना दिसला. सगळे उंदर त्या चीजच्या तुकड्यावर तुटून पडले. तो तुकडा इतका विशाल होता की सगळे उंदर त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये सामावली गेली. जसा शेवटचा उंदीर त्यात घुसला, ते खड्डे बंद झाले आणि सगळे उंदर गायब झाले. मागे राहिला तो म्हणजे एक मोठा सोनेरी दगड. बासरीवाला आपलं बक्षीस घेण्यासाठी त्या शहरात परत आला. तिथले लोक शहराच्या बाहेर जमा झाली होती आणि लोकांनी त्याला येताना पाहिलं आणि त्याचं उत्साहाने स्वागत केलं आणि मग मंत्री समोर येऊन उभा राहिला. या अनवाणी माणसाला मी सोन्यानं भरलेली पिशवी देऊ? तो गोंधळला. का? याने केलंच तरी काय आहे? बासरी वाजवून उंदरांना फक्त बाहेर घेऊन गेला. तर मंत्र्याने सोन्याने भरलेल्या थैलीतून एक सोन्याचं नाणं त्या बासरीवाल्याला दिलं. लोकांनीही मंत्र्याला साथ दिली आणि ते म्हणाले की बासरीवाल्याने असं केले तरी काय, आणि बासरीवाल्याच्या उपकारांना ते सहजच विसरून गेले. तू फक्त एक धून वाजवलीस, त्याचा इतका मोबदला नाही होऊ शकत. तो माणूस ओरडला आणि बोलला. त्यामुळे बासरीवाला निराश झाला. इथे किती बेईमान आणि कपटी लोक आहेत. इथली मुलं मोठं झाल्यावर हेच शिकणार.
पण मी असं होऊ देणार नाही. त्यानंतर तो शहराच्या मुख्य दरवाजावर उभा राहिला आणि त्याने तीच गोड भान हरपणारी धून वाजवायला सुरुवात केली आणि त्यानंतर लोक स्तब्ध होऊन त्याची ती धून ऐकू लागले. बासरीवाला खूपच छान धून वाजवत होता आणि त्यानंतर त्याने नाचायला सुरुवात केली. त्याची धून ऐकताच हमलींची सर्व मुलं लहान मोठी सर्व नाचत उड्या मारत त्या बासरीवाल्याच्या मागे जाऊ लागले. खूप सारी लहान मुलं जमली होती. सर्व वयाची ती मुलं होती. अगदी लहानापासून म्हणजे अगदी लहान बाळ सुद्धा ते धून ऐकताच बेधुंद झाले. नंतर मग बासरीवाला ती धून वाजवत बाहेरपर्यंत नाचत आला. सगळी लहान मुलं त्याच्या आजूबाजूला गोळा झाली. त्या लहान मुलांनी चैन केली आणि त्या अनोळखी बासरीवाल्याच्या बरोबर शहरातून बाहेर कुठेतरी निघून गेली. त्याच्या मागे मागे सगळी मुलंही गेली. त्यांनी हमलींकडे मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. बासरीवाल्यासोबत ती एक नव्या शहरात निघून गेली जिथले लोक चांगले आणि सत्यवादी होते आणि त्या शहरात राहणाऱ्यांमध्ये खास गोष्ट ही होती की ते त्यांनी दिलेली वचन पाळायचे.